ശ്രീരാമ സമർത്ഥം. ലോഭേജെ ചിത്തി ധന തൈസേ രാഖാവെ അനുസന്ധാന. മംഗലാത മംഗല ശുദ്ധാത ശുദ്ധ ജാണ ഏക പരമാത്മ്യാചെ അനുസന്ധാന. हे बीज लावले ज्यांनी धन्य धन्य झाले ज्यांनी. अचूक प्रयत्न तोच जाण ज्या प्रयत्नात न चुकते अनुसंधान. सत्य करावे भगवंताचे अनुसंधान जेणे दूर होईल मी पण. मी माझे म्हणून सर्व करीत जावे परी भगवंतापासून चित्त दूर न करावे. मारुतीरायाचे घ्यावे दर्शन त्याच्याच कृपेने राखावे अनुसंधान. लोभ्याचे चित्ती धन तैसे राखावे अनुसंधान. दूर गेला प्राणी परत येण्याची वेळ ठेवी मनी तैसे राहणे आहे जगात. मी परमात्म्याचा होण्याचा ठेवावा आहेत म्हणून न सोडावे अनुसंधान कशापेक्षाही जास्त करावे जतन. कोणाचेच न दुखवावे अंतःकरण व्यवहार करीत असावा जतन. व्यवहारातील मानापमान हे टाका वेगळून अखंड राखावे रामाचे अनुसंधान जेणे सदाचरणाकडे लागेल वळण. माझे नाते गोते राम हा भाव ठेवून जावे रामास शरण. हे ऐका माझे वचन मनाने व्हावे रामार्पण. अनन्य भावे भगवंती जो कृपेची साक्षात मूर्ती. आपले करते पण टाकावे म्हणजे शरण जाता येते. ज्याने धरले भगवंताचे पाय तोच त्याला झाला उपाय. मी आता झालो रामाचा त्याला अर्पावी सर्व चिंता. मी ज्याचा झालो त्याला माझी काळजी हा ठेवावा भावचित्ते. माझे हित तो जाणे हे जाणून स्वस्थची राहणे. विषय वासना सुटण्यास उपाय जाण आपण जावे रामास शरण. जे जे करणे आपले हाती ते करून न झाली शांती आता शरण जावे रघुपती. जावे रघुनाथाचं शरण तोच दुःख करील निवारण. एक राम माझा धनी त्याहून दुजे आपले न आणी मनी. अभिमान रहित जावे रामाला शरण त्यानेच राम होईल आपला जाण. आता जगात माझे नाही कोणी एका प्रभु रामा वाचुनी. निर्धार ठेवा मनी शरण जावे राघव चरणी. जे जे केले आजवर आपण ते रामास करावे अर्पण. जे जे होते ते राम करी ते स्वभावे होय हितकारी. म्हणून जी स्थिती रामाने दिली ती मानावी आपण भली. गंगेच्या प्रवाहात पडले गंगा नेईल तिकडे गेले. गंगा जाते योग्य ठिकाणी याचे जाणे सहजासहज. तैसे असावे भगवंताचे स्मरणात. राम ठेविल त्यात मानावे हित. सर्व जगत ज्याने जाणले मिथ्या हे जाणून शरण जावे रघुनाथा. कारण परमात्म्याला जाणे शरण याहून दुजा मार्ग न उरला जाण. धन्य तो व्यावहारिक जाण जिणे केले रामास स्वतःला अर्पण. आजचे बोधवचन. रामा परते सत्य नाही श्रुती स्मृती सांगतात हेच पाहि. राम सत्ते विण न हाले पान हे सर्व जाणते थोर लहान. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.